जैन सोशल ग्रुप आणि डाकलिया परिवाराच्या वतीने 21 जुलै रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 36 वर्षापासून सोलापूर शहरात जैन सोशल ग्रुप संघटना सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. डाकलिया परिवारातर्फे गेल्या 10 वर्षापासून मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलं जात आहे. या उपक्रमामुळे गरीब व गरजू लोकांचे दृष्टिविकार दूर झाले असून त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण झाला आहे. 10 वर्षात सरासरी 5000 रुग्णांची मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांचे मोलाचे योगदान लाभल्याचं डाकलिया परिवारानं सांगितलं आहे. या शिबिराचं उद्घाटन जैन स्थानक बलिदान चौक तुळजापूर वेश येथे सकाळी 10 वाजता नेत्रतज्ञ डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, बिरेनभाई शहा, राजेंद्रभाई धोका उपस्थित राहणार आहे. तर ह्या वर्षी अजून ह्याच्या पुढे जायचं निर्धार आम्ही परत एकदा केलेला आहे आणि अशी आशा आहे की आपण सगळ्यांच्या सहकार्यानं ह्या वर्षी सुद्धा आम्हाला जास्तीत जास्त पेशंट लाभेल. ह्यावेळी विशेष महत्वाचं म्हणजे ह्या कार्यक्रमाला आमचे जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल ग्रुपचे ट्रेझर श्री बिरेनभाई शहा आणि महाराष्ट्र रिजनचे कॉन्फरन्स कमिटी चेअरमन श्री राजेंद्रभाई धोका हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत आहेत. त्यांच्याबरोबर आपले सोलापूरचे आमदार सुभाषजी देशमुख हे सुद्धा ह्या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती म्हणून लाभलेले आहेत. तर ह्यांच्या सगळ्यांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या पूर्ण ग्रुपच्या वतीनं फार मेहनत घेऊन हा कार्यक्रम जास्तीत जास्त आम्हाला सफल करायचा आहे. या पत्रकार परिषदेला प्रवीण भंडारी, पिंकी कवाड, उन्मेश कर्णावट, वंदना टाका, राजेश शहा, महिपल ओसवाल आदी उपस्थित होते.